रिकॉल काय समजलं? चला तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जी कविता पाहिली पाऊस आला त्याचा उर्वरित भाग आपण बघूया, पण त्यापूर्वी काल आपण पाहिलं ते मी थोडक्यामध्ये सांगेन। पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कड कडकड भडाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा। पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री। हा ऐन दुपारी पाऊस आल्यामुळे सगळीकडे गारा पडायला लागल्या आणि सगळ्यांचा गोंधळ झालेला आहे। कुत्रीसुद्धा बेभान होऊन भुंकत सुटली आहे। दिवाळी मुलांनी आनंदाने बांधलेला किल्लासुद्धा खचलेला आहे आणि आजोबांनीसुद्धा पावसाला सामोरं जाण्यासाठी, त्यात आपला निभाव लागण्यासाठी छत्रीही शिवलेली आहे। आता आपण पुढे जाऊया। पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड। पाऊस आला पहा, अचानक पावसाचे येण्याने परत काय फजिती झालेली आहे, कोणती फजिती झाली आहे ती या कडव्यामध्ये सांगितलेली आहे। आपल्या बाबांनी काहीतरी नियोजन केलेलं असतं, शाळे काहीतरी नियोजन केलेलं असतं, ऑफिसमध्ये हाफ डे सुट्टी घेतलेली असते किंवा काहीतरी काम असतं, म्हणून थोडंसं उशिरा जायचं असतं। पण हे आधीच ऑफिसला जायला उशीर आणि त्यातच पुन्हा निघत असताना घाई गडबडीमध्ये जर असा पाऊस कोसळला तर किती धांदल उडते की रेनकोट नसतं, छत्री नसते, म्हणजे परत वापस जा, छत्री घ्या, रेनकोट घाला आणि परत मग कधी गाडी स्टार्ट होत नाही, अशा अनेक समस्या उद्भवतात। आणि म्हणून बाबांनाही आधीच ऑफिसला जायला उशीर झालेला आणि त्यात पावसाच्या येण्यामुळे परत हा घोटाळा झाला आणि उशीर झाला, त्यामुळे बाबा चिडचिड करायला लागले। चिडचिड करत बाबा बाहेर या ठिकाणी गेलेले आहेत। इतकंच नाही तर आईने आपलं दुपारच्या वेळेस आपलं उन्हाळी काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। जे उन्हाळ्यामध्ये जे काम करतो आपण अगदी तसेच उन्हाळ्यात केलेले जे पापड आहेत त्याला थोडंसं ऊन द्यावं लागतं, नाहीतर ते खराब होतं, कीड लागते त्याला आणि म्हणून ऊन द्यावं लागतं। तर दिवाळी झालेली आहे, उन्हाळा सुरुवात पण झालेली आहे थोडीशी, आणि त्यामुळे आईने आपले पापड वाळू घातलेले आहेत अंगणामध्ये। पण तिला काय माहिती आहे की पाऊस येणार आहे म्हणून, ती आपली बिनधास्त होती। अचानक वारा जोरदार व्हायला लागला, विजा करायला लागल्या आणि आईला आता समजलं की आता पाऊस येणार आहे। पण तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली, टप 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 पाऊस पडल्यामुळे ते पापड उचलेपर्यंत भिजून गेले, म्हणजे आईने अंगणात टाकलेले पापडसुद्धा भिजून गेले। तर अशा अचानक पावसाच्या येण्यामुळे धांदल या ठिकाणी आईची आणि बाबांचीसुद्धा झालेली आहे। समजले इथपर्यंत तुम्हाला मुलांना? ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया। पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। पहा किती मजा आहे, शाळेमध्ये मुलं गोंधळ करतायत, खेळतायत, बागडतायत, अभ्यास करतायत, दुपारची वेळ, शाळा सुटायला एक थोडासा अवधी राहिलेला असेल, पण अचानक जोरदार वारं वाहतंय, त्याचप्रकारे आवाज येतोय विजांचा आणि पावसाला सुरुवात झाली, गारा पडतायत, त्यामुळे मुलांचं सगळं लक्ष या पावसाकडे आणि वर्गात मॅडमला, कुट्टी नावाच्या ज्या मॅडम आहेत त्यांना काही शिकवूही दिलेलं नाही आहे आणि मुलांनी एकच गोंधळ केलेला आहे। गिल्ला या शब्दाचा अर्थ गोंधळ करणे। वर्गातील सगळ्या मुलांनी एकच आवाज केला, एकच गोंधळ केला, त्यामुळे मॅडमला शिकवताही आलं नाही आणि अजून जास्त पावसामुळे नुकसान होण्यापेक्षा, मुलांना घरी जायला उशीर होण्यापेक्षा आपण शाळेला सुट्टीच दिलेली बरी असं या ठिकाणी मॅडम कुट्टी यांना वाटलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मुलांना शाळेला सुट्टी असं जाहीर केलं। हसत हसत त्या म्हणाल्या चला पळा शाळेला सुट्टी। तर अशा प्रकारे ही कविता आहे मुलांनो। पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। अचानक पावसाच्या येण्यामुळे काय काय फजिती होते
आणि कोणाकोणाला फजितीला सामोरं जावं लागतं याचंच वर्णन विंदा करंदीकर यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. कविता समजली?